नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत, इंद्रा ही सईला शिकवण्याचा प्रयत्न करत असते, ती तिला पाढे शिकवत असते, परंतु सईला मात्र काही समजत नसतात. तेवढ्यातच मुक्ता तिथे येते. सई तिला म्हणत असते की बघ ना मुक्ताई, अगं मला आजी फॉरेन लँग्वेज शिकवते. तेव्हा मुक्ता हसतच म्हणते, अगं ती फॉरेन लँग्वेज नाही आहे, ते टेबल्स आहेत आणि ते मराठीमध्ये आहेत फक्त. आणि मग मुक्ता सईचे पाढे घेत असते. ती टेबल्स इंग्लिशमध्ये बोलून आणि मराठीमध्ये बोलून त्याला कंपॅरिझन करून तिला शिकवत असते. आता मात्र इंद्राला याचा देखील राग येत असतो. तेवढ्यातच मुक्ता म्हणते की ते टेबलवरती काय आहे एवढं पेस्ट्रीज. तेव्हा इंद्रा म्हणते की अगं मीच आणले, म्हणजे तिने दोन खाल्ले, तिला बेरीज वजाबाकी शिकवते त्याच्या माध्यमातून. तेव्हा मुक्ता म्हणते की समजा मी जर दोन पेस्ट्री अजून खाल्ल्या तर किती राहतील खाली. तेव्हा सई म्हणतील 5. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं 4 राहतील. तेव्हा सई म्हणते मला माहिती आहे मुक्ताई, तुला गोड चालत नाही. म्हणजे एकच आता सई इतकी मुक्ताची काळजी करते हे काय आता इंद्राला देखत नसतं. आता इंद्र ही मुक्ताला विचारत असते की काय ग त्या पिशवीमध्ये काय आणलंयस तू. तेव्हा मुक्ता ही सईचे लाड करत असते आणि म्हणत असते की मी या घरासाठी काही वस्तू आणल्यात. तेव्हा इंद्र म्हणत असते की काय आणलंय त्याच्यात. तेव्हा मुक्ता सांगते की मी काही फ्रुट्स आणलेत, ते आता नेक्स्ट टाइम तुम्ही ते युज करा. तेव्हा इंद्रा म्हणते की इतक्या वर्ष मी या घरामध्ये बघते सगळ्या काही गोष्टी हव्या नको ते, तेव्हा तू मला काही शिकू नको बरं का या घरामध्ये काय आणायचं आणि काय नाही आणायचं ते. सई मात्र मुक्ताचाच हात पकडत असते आणि मुक्ताकडेच ती जास्त जात असते. आता इंद्रा म्हणते की नाही नाही माझ्या सोबतच चल. आता मुक्ताच्या लक्षात येतं इंद्रा काय ऐकायची नाही, म्हणून आता मुक्ता स्वतःच म्हणते की अगं बाळा मला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना, मला खूप महत्वाची कामं आहेत, आता मला जाऊ दे. आणि मग तिथून आता इंद्रा ही सईला घेऊन जात असते सँडविच खाण्यासाठी. आता संध्याकाळ झालेली असते आणि इकडे सागर हा बसलेला असतो. तो फार दारू पिलेला असतो, त्याला फक्त आणि फक्त सगळं सावणी हर्षवर्धन घरातले हे सगळे जे काही बोललेले असतात सईविषयी ते सर्व काही आठवत असतं. त्याला मात्र फारच राग येत असतो, त्याचा राग आता अनावर झालेला असतो. आता दुसरीकडे इकडे सई देखील वहीचे पानं फाडत असते. तेवढ्यातच मुक्ता तिथे येते आणि मुक्ता विचारते अगं सई बाळा तुला माहिती आहे का ही पानं तू असे उगच जे फाडते ना ते बनायला किती उशीर लागतो, किती ट्रीज कापल्या जातात त्यासाठी, आणि तू याच्यावरती काय करत होती नेमकं, काय लिहित होती. तेव्हा सई सांगत असते की मला टीचरने इसे लिहायला सांगितलं होता. तेव्हा मुक्ता म्हणते की कशावरती. तेव्हा सई सांगते की माझे बाबा. आणि मग आता सईने लिहिलेला निबंध मुक्ता वाचून बघत असते. आता सागर इकडे दारू पिऊन सावणीच्या घरी आलेला असतो. त्याने धुमाकुळच घातलेला असतो आणि तो सावणीला मोठमोठ्याने दारू पिऊन हाका मारत असतो. सावणी आता तिथे खाली आलेली असते आणि म्हणत असते की तुझ्या घरी जाऊन घाल ना धिंगाणा, माझ्या घरात कशाला आलाय, आणि आता तर काय बाबा तुला नवी बायको आहे, आता तिला दाखव तुझे हे रूप. तेव्हा सागर म्हणतो की मी इथंच येणार आणि तुझ्याशीच बोलणार, माझ्या सईवरती माझा हक्क आहे. आणि असं तो दारूच्या नशेत जे वाटेल ते बोलत असतो आणि त्याला समजत देखील नसतं की तो काय करतोय. त्याने खूपच जास्त धुमाकूळ घातलेला असतो आणि सावणीला तो आता घाबरवत असतो. हर्षवर्धन काही घरात नसतो, परंतु सागर काय कोणाला आवरत नसतो. आता इकडे दुसरीकडे मुक्ता सईने लिहिलेला तो निबंध वाचत असते की माझा बाबा माझ्यावरती खूप प्रेम करतो, रात्री झोपताना माझ्या अंगावरती न चुकता ब्लँकेट टाकतो, माझा बाबा माझ्यावरती फार प्रेम करतो, त्याला माझ्याशी बोलायला आवडत नाही, मात्र माझ्यामुळे तो आता मुक्ता आईवरती देखील चिडतो. आणि आता हे वाचून मुक्ताच्या देखील डोळ्यात पाणी येत असतं. त्याच्यात थोड्याशा जून देखील चांगल्या गोष्टी लिहिलेल्या असतात सईने, ज्या मुक्ताला देखील माहित नसतात. मग मुक्ता आता सईला कवटाळते. आता इकडे दुसरीकडे सागर सावणीला धमकावत असतो आणि विचारत असतो की सई कुणाची मुलगी आहे, सई आपली मुलगी आहे ना. आणि तो दारूच्या नशेत फारच सावणीला आता घाबरत असतो. सावणीला तो आता ढकलूनच देतो आणि म्हणत असतो हे बघ सावणी, सईला इतक्या वर्षापासून आमच्या कुटुंबाने फुलासारखं जपलंय, सावणी सांग मला खरं काय आहे ते, सई आपली मुलगी आहे ना दोघांची. तेव्हा सावणी मात्र काही बोलत नसते. आता सागर फारच तापतो आणि म्हणत असतो तुझा तो यार त्या दिवशी सांगून गेलाय, तेव्हापासून मी आगीत जळतोय आणि त्याचे चटके साऱ्या कुटुंबाला बसताय, अरे यार मी मरून जाईल, सावणी मला पटकन सांग काय खरं येते नाहीतर बघ मी काय करेल. आणि तो आता सावणीला देखील धमकावत असतो. सावणी मात्र फारच घाबरलेली असते, परंतु ती काही बोलत नसते. आता इकडे दुसरीकडे
सईला मुक्ता समजावून सांगत असते की काही माणसं जे असतात ना ते मनातून मात्र फारच कोमल असतात पण बाहेरून कठोर असतात, आणि तुझा बाबा तुझ्यावरती फार प्रेम करतो परंतु कधी कधी त्याच्या मनामध्ये काही गोष्टी अटकल्या ना मग तो असं वागतो, तेव्हा तू अजिबात काळजी करू नको, ते लवकरच तुझ्याशी चांगलं वागतील. आणि मग आता मुक्ता पुन्हा सईला जवळ घेते. आता दुसरीकडे इकडे सागर मात्र फारच जास्त सावनीवरती भडकलेला असतो. तो सावनीला धमकावत देखील असतो परंतु सावनीवरती त्याचा काही फरक पडत नसतो. सावनी त्याची सुटका करून घेत असते, ती त्याला आता ढकलून देते. तो आता पायऱ्यांवरती जाऊन बसतो आणि म्हणत असतो की माझा मुलगा आदित्य तो देखील माझ्यापासून हिरावून घेतला. अगं तू मला किती उद्ध्वस्त करणार आहे, अगं तुझ्यामुळे मी माझ्या बापाशी 7 वर्ष आबोला धरला, माझ्या मुलीशी मी नीट वागलो नाही आणि कितीतरी जास्त काही असं कित्येक गोष्टी मी केल्यात, अजून किती उद्ध्वस्त करणार आहेस तू मला. सागर आता सावनीला म्हणत असतो की मी सागर कोळी, माझ्या जगण्याचं कारण सही आहे आणि मी ते कोणाला घेऊ जाऊ देणार नाही आणि म्हणून मी इथं आलो होते. आज जो काही निकाल आहे, जो साक्षमोक्ष आहे, तो आज मी लावूनच टाकणार. आता इकडे दुसरीकडे सई म्हणत असते की मुक्ताई पप्पाला फोन लावून. मग आता मुक्ता फोन लावून बघत असते परंतु सागर काय फोन घेत नाही. मग मुक्ता म्हणते अगं तुझा पप्पा ना महत्वाच्या कामात बिझी आहे, त्याच्यामध्ये त्याने फोन घेतलाच नाही. तेव्हा सई म्हणत असते की नाही तसं नाहीये, त्याला माझ्याशी बोलायचंच नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी घेतला नसेल. तेव्हा मुक्ता आता चिडते आणि म्हणते की तू जर अशी सारखी सारखी जर सॅड होणार असेल ना आणि असं नेगेटिव्ह बोलणार असेल ना इतकी, तर मी तुझ्याशी बोलणार नाही आणि मी चिडेल मग, इतकं नेगेटिव्ह नसतं व्हायचं बाळा. तेव्हा सई म्हणते की सॉरी मुक्ता. आणि आता मुक्ताचा देखील नाविलाज असतो, तिला देखील समजत असते सईच्या मनाची भांडवल. आणि आता सई मुक्ताला सॉरी बोलत असते परंतु आता मुक्ता तिला पुन्हा लाडाने जवळ घेते. आता इकडे दुसरीकडे सागर हा पुन्हा सावनीला विचारत असतो आणि तो आता त्याच्या हातामध्ये असलेली दारूची बाटली फोडतो आणि आता सावनीला तो धमकावत असतो. आणि आता सागर हा आता सावनीवरती धावून गेलेला असतो. सावनी आता कसंबसं तिचा जीव वाचवते आणि आता सागर म्हणत असतो की कुठे आहे तुझा यार, सांग मला कुठे लपून बसलाय तो, मला त्याच्याशी बोलायचंय. आणि हर्षवर्धनला तो हक्का देखील मारत असतो. सावनी म्हणते की बस इनफ आता. आणि मग ती आता सागरला धक्का देते, सागर आता बाजूला जाऊन पडतो आणि आता सावनी पटकन तो रूम लॉक करून घेते आणि सागरला त्याच्यात कोंडते. मुक्ता फोन करत असते सागरला परंतु सागर देखील फोन उचलत नसतो. मुक्ताला देखील काळजी लागून राहिलेली असते की सागर कुठे आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मुक्ता आता सावनीकडे आलेली असते आणि सावनी मुक्ताला सांगत असते की सागर जेव्हा इथे आला तेव्हा तो कम्प्लिटली हाताबाहेर गेले होता. आणि ती आता दाखवत असते की हे बघ माझ्या हाताला देखील इतकं पकडलं, त्याने सतत मला एकच प्रश्न विचारत होता की सावनी तू मला का सोडलं. आणि आता इकडे घरी सागर आता आलेला असतो आणि आता मुक्ता सागरला म्हणत असते की सावनीचा तीळ सईच्या गालावरती बघितल्यानंतर तिरस्कार करताना तुम्ही तिचा, जी बाई तुम्हाला सोडून गेली आहे, तुमचा हात सोडून तिचा विचार करण्यापेक्षा आणि तिच्यासाठी रडण्यापेक्षा जी मुलगी तुमच्या पुढे हात पसरून उभी आहे तिचा हात धरा, तिचा विचार करा, सावनी नावाच्या अंधाऱ्या गल्लीमध्ये जाणं सोडून द्या प्लीज. आणि मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.